शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे। दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे। होळीच्या दुसऱ्याच दिवशी वसंतोत्सवाला प्रारंभ होतो। या आनंदातच वाळलेली पाने, लाकडे, गौऱ्या एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे। तसेच होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे। या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते। नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो। एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांचे उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक असते। या दिवशी लोक आपापसातील भेदभाव, भांडण, गरिबी श्रीमंती विसरून एकत्र येतात। होळीचे मानसिक दृष्ट्या देखील महत्व आहे। लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात। ते समाजात भीतीने आणि शालीनतेमुळे प्रगट होऊ शकत नाहीत। होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते। होळीच्या दुसऱ्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे। त्यानंतर आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपलाय। आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते। यानंतरची रंगपंचमी ही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते। होळी सण साजरा करण्यामागे एक धार्मिक कथा देखील सांगितली जाते। ती कथा आहे भक्त प्रल्हादाची। हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजत असे। स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा। त्याला भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते। परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंद नव्हते। हिरण्यकश्यपूने पुत्र प्रल्हादाला वारंवार भगवान विष्णूचे नाव उच्चारण्यास मनाई केली, पण प्रल्हाद त्याचे नामस्मरण सुरूच ठेवत होता। नंतर हिरण्यकश्यपू वेगवेगळ्या प्रकारे प्रल्हादाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून तो भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल। परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे। ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणताही अग्नी तिला जाळू शकत नाही। राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल। भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली। अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला। दुसऱ्या दिवशी रंगाने हा उत्सव साजरा करू लागले। तुम्हालाही या होळी सणाबद्दल इतरही काही माहिती असेल, इतरही काही प्रथा परंपरा असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।